नागपुर में होने वाला शीतकालीन अधिवेशन मुंबई में लेने का निर्णय लिया गया है अधिवेशन की जगह बदलने का कारण कोरोना बताया गया है इस मामले पर पूर्व मंत्री सुधीर ने ठाकरे सरकार को आड़े हाथी लिया है उन्होंने कहा कि सरकार ने नया आविष्कार किया है कि नागपुर में अधिवेशन लेने से कोरोना होता है और मुंबई में लेने से नहीं होता है ये नागपुर करार के विरोध निर्णय है परिस्थितीवर मदत करण्याचा प्रश्न असेल की आता नागपूर करार जो एकोणीसशे छप्पनमध्ये जागा त्यासाठी सुद्धा हा भंग असेल म्हणजे आता तर मला वाटतं की याचं संशोधन करणाऱ्यांना नोबेल पुरस्कार दिला पाहिजे की नागपूरमध्ये अधिवेशन घेतलं तर कोरोना होतो आणि मुंबईत अधिवेशन घेतलं तर कोरोना होत नाही आता याचा हा यांचा जो सुपीक डोक्यात रिसर्च आहे या गं नोबेल पुरस्कारासाठी महाराष्ट्र सरकारनी एकमतानी नाव पाठवण्याची आवश्यकता आहे की नागपूरच्या अधिवेशनाचा कराराचा भंग घेऊन हा मुंबईगा अधिवेशन करताय मग कमीत कमी, -कमी विदर्भाच्या जनतेची मागणी आहे की या करारानुसार जे स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी बारा ऑगस्ट एकोणीसशे साठ गा विधानसभेत भाषण दिलं त्यानुसार मार्चचं अधिवेशन बजेट सेशन हे नागपूरला झालं पाहिजे नाही तर विदर्भातली जनता कदापिही यांना माफ करणार नाही Tem matando aqui, ó.